कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने धास्तावलेल्या एका जोडप्याने बाईकवरून गावची वाढ धरली असता शाहूगड येथे त्यांचा भीषण अपघात झाला या अपघातात या जोडप्यासहित त्यांचा लहान मुलगाही ठार झाला असून या दुर्दैवी दुर्घटनेमुळे शाहूवाड येथील जांबूर या त्यांच्या गावावर शोककळा पसरलेली आहे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळं सर्जेराव भीमराव पाटील वयवर्ष तेहतीस पूनम सर्जेराव पाटील वयवर्ष सत्तावीस आणि त्यांचा मुलगा अभय पाटील वयवर्ष सहा हे सर्वजण डोंबोलीवरून गावी मंगळवारी जायला निघाले कोणतंही वाहन नसल्यानं त्यांनी दुचाकीवरून गावी जाण्याचा निर्णय घेतला ट्रिपल सीट निघालेल्या या जोडप्यानं कराडपर्यंतच अंतर पार केलं मात्र कराडवरून चार पाच किलोमीटरच अंतर कापल्यानंतर शेडगे वाडीच्या दिशेनं जात असताना त्यांचं भरधाव बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि बाईक रस्त्याकडेच्या वरून घसरली त्यामुळं तिघे गंभीर जखमी झाले होते त्यांना स्थानिकांनी तात्काळ कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं